मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी. माझे दोन चॅनल आहेत, मराठीला ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी आणि हिंदीला ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी. दोन्ही चॅनल मिळून जवळपास 4 लाख सबस्क्रायबर आहेत. निवासी शिबिर 3 दिवस 24 तास दिग्गजांच्या सहवासात या शास्त्राचा त्यांनी अभ्यास केलेला आहे असे महाराष्ट्रातील दिग्गज आले आहेत आणि मुलं विद्यार्थी देखील बोलवले आहे की ज्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे ती भविष्यात ते ज्योतिष घडवतील. तर दिग्गजांमध्ये सौम गौरी केंद्रे या अंकशास्त्राच्या मास्टर आहेत आणि अंकशास्त्र मोबाईल न्यूमरोलॉजी या विषयावर त्यांचा उत्तम अभ्यास आहे. आनंद गुर्हे सर उद्योग ज्योतिष हा त्यांचा विषय आहे. सुनील पुरोहित डेस्टिनी मॅनेजमेंट हा विषय आहे. याशिवाय मी स्वतः अष्टवर्गावर बोलणार आहे किंवा शिकवणार आहे. एक शाखा आहे केपी ज्योतिष की जी मधल्या काळात खूप जास्त प्रमाणात समोर आली. कृष्णमूर्ती पद्धती जिला आपण म्हणतो भारतातच त्या शास्त्राची नुकतीच निर्मिती झाली आहे. ते शास्त्र निगम पोद्दार मॅडम शिकवणार आहे. एकत्रितच 8 दिग्गज 8 विषय शिकवणार आहे आणि हा कार्यक्रम 3, 4, 5 फेब्रुवारी आर्यनिको रिसॉर्ट. सकाळी हा कार्यक्रम साधारण 6 ला सुरू होईल तर रात्री 10 पर्यंत चालेल. 10:30 किंवा कदाचित जर शास्त्रीय चर्चा वाढली तर 11 ही होईल. कारण की आमची कन्सेप्टच ही आहे की कार्यक्रमाचा समारोप आपले माननीय गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्याच्यात आमचे जे खूप विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास केला आहे, प्लस मिळवली किंवा नंबर्स अचीव केले त्यांच्यापासून सातत्याने अभ्यास करतायत. 5 परीक्षा त्यांनी दिलेली आहे, ए प्लसच्यावर ग्रेड मिळवलेली आहे. कारण आम्ही 7 पेपर आता पुण्याला घेतले होते, त्यातून त्यांची निवड केली आहे. प्रबंध त्यांनी लिहिले होते, त्यांचा सत्कार तिथे गुलाबरावजी पाटील यांच्या माननीय गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते होईल. त्याशिवाय काही निवडक ज्योतिषप्रेमी जे तिथे येऊ शकतात आणि पार्कला त्यांचं आम्ही 5 तारखेला स्वागत करू. 4 ते 6 मध्ये त्यांनी यावं, दिग्गजांना भेटावं, विद्यार्थ्यांना भेटावं, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आम्हाला अपेक्षित आहे. घडणाऱ्या घटना 1 वर्षा अगोदर 6 महिन्या अगोदर आलेल्या आहेत. उदाहरणच द्यायचं तर माननीय श्री एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री होती. मी 4 दिवस अगोदर यूट्यूब चॅनलवर टाकलं होतं की जेव्हा कुणालाही या घटनेचा अंदाज नव्हता. याच्यात माझं कर्तृत्व नाही, हे शास्त्राचं महत्व आहे. शास्त्राने आमच्यासाठी इतके सोपे नियम करून ठेवलेले आहेत की त्या नियमाने आपण गेलो तर आपण निष्कर्षापर्यंत पोहोचतो. असे एक नाही अनेक उदाहरणं आहेत. एकनाथ शिंदेच्या वेळेस काय काय अभ्यास केला? आणि घटनांकडेही असतं. तेव्हा माझ्याकडे फडणवीसजी यांची कुंडली होती, ती मी जेव्हा सहज चाळत होती माझ्या लक्षात आलं की इथे अधिकार किंवा सत्ता पहिलं पद मिळताना दिसत नाहीये. तिथे मला प्रश्नचिन्ह निर्माण झाला कारण तेव्हा पूर्ण वातावरण असं होतं की फडणवीस सरकार बनवणार आहेत, मुख्यमंत्री बनणार आहेत, मग हे नाही तर कोण? तिथे माझ्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाला. माणसाला जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा तो उत्तराच्या दिशेने वाटचाल सुरू करतो. त्या पद्धतीने जेव्हा मी फडणवीस यांची पत्रिका पाहिली तर मला असं, मी बाकी पत्रिका शोध सुरू केला आणि मला अचानक लक्षात आलं की एकनाथजी शिंदे पद मिळवतील. आणि ही घटना 4 दिवसापूर्वी घडली, तेव्हा मग मी त्याचा व्हिडिओ अपलोड केला. कारण की आपलं मत पब्लिक समोर मांडण्याचं, शास्त्र सिद्ध करण्याचा तो एक सुंदर मीडिया आहे की जो आम्हाला मिळतो त्याचा मी वापर केला. 4 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला, मला सगळ्यांकडनं आलं, पर्सनलमध्ये आलं, काय लिहिताय, कुठून म्हणतील एकदा. तेव्हा कुणालाही हे पटवून झालं ती वेळ आठवत नाही. माझा मोबाईल, सगळे मोबाईल हँग झाले, एवढे नॉन स्टॉप मेसेजेस, फोन सगळे सुरू झाले. आणि हा शास्त्राचा विजय आहे. कोणत्या शास्त्राचा? ज्योतिष शास्त्राचा विषय आहे, आपल्या पारंपरिक शास्त्राचा विषय आहे. या शास्त्राची ही ताकद आहे, या शास्त्राचा आम्ही अभ्यास करतोय. आणि मला अजून असं वाटतं शास्त्र खूप जास्त सखोल आहे, आम्ही अजून अभ्यास करतोय.
तुम्ही अभ्यास केला तुम्ही का अभ्यास केला दोघांचा ठाकरे सरकार पडेल आणि त्याच्यानंतर अभ्यास करताना काय म्हणजे केलेली महादशा वर्तमान काळ म्हणजे चालू महादशा आणि भविष्य काळ म्हणजे येणारी महादशा. आम्ही पाहिलंय करोडपती रस्त्यावर येतो, रस्त्याचा माणूस करोडपती म्हणून अब्जोपती म्हणून कुठल्या कुठे पोहोचतो, त्याची फक्त महादशा बदललेली असते. महादशा बदलली की माणसाचं भाग्य बदलतं. हा एक सगळ्यात महत्वाचा विभाग आहे, म्हणजे याला आम्ही टूल म्हणतो. आमच्याकडे दोन टूल आहे काळ ओळखणाऱ्याचे, एक आहे महादशा आणि दुसरं आहे गोचर. या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने जेव्हा एखाद्याला यश पैसा पद प्रतिष्ठा दिसतं तेव्हा तो यश मिळवतो. एखाद्याला जेव्हा नुकसान दिसतं तेव्हा नुकसान होतं, एखाद्याला जेव्हा बंधन योग दिसतं तेव्हा बंधन होतं, एखाद्याला कौटुंबिक सौख्याचा अभाव दिसला तर ते देखील होतं. कौटुंबिक सौख्या संदर्भात हे शास्त्र आज सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. कितीतरी घरं जी तुटताना आम्ही वाचवलेली आहेत, आम्ही म्हणजे सॉरी आमच्या शास्त्राने वाचवलेली आहेत. आम्ही फक्त समोर उभे असतो, काउन्सिलिंग करत असतो, समोर आम्ही खुर्चीवर बसलेलो असतो, परंतु ह्याच्या मागे मुख्य अभ्यास शास्त्राचा असतो. जातकाचं सप्तम स्थान, जातकाच्या जोडीदाराचं सप्तम स्थान, सप्तमाचं वेळ स्थान, 6-8-12 येणारं रिलेशन, यावरून लक्षात येतं की घरात नेमका प्रॉब्लेम काय आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्याकडे एकदा आय टी सेक्टरमध्ये पुण्याचे दोघं नवरा बायको आले होते. ते नवरा बायको आले, केबिनमध्ये बसले, सगळं काही छान होतं, खूप उत्तम होतं, दोघांना मस्त पॅकेज होतं, परंतु त्यांच्यात संसार तुटायला आलं होतं. तुटायचं कारण त्या दोघांनाही कळत नव्हतं. ते तुटायचं कारण तुम्हाला सांगितलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ते दोघं विभक्त राहत होते, म्हणजे त्यांच्या ना मुलीचे स्वतःच्या आई वडिलांशी संबंध होते, ना मुलाचे स्वतःच्या आई वडिलांशी संबंध होते. कारण पत्रिकेत कुटुंब स्थान असतं, ते दाखवत असतं की कुटुंबाची स्थिती काय आहे. त्यांच्या कुटुंबात संपूर्ण विभक्त झालेलं दिसत होतं आणि फक्त हे दोघं असल्यामुळे त्यांना एक दुसऱ्याशी डील करता येत नव्हतं. हे काही खूप मोठं कारण होतं. त्यांना हेच सांगितलं, दोघांनी पहिले आपापल्या घरी जावं, दोघांनी जावं, आई वडिलांशी संपर्क जोडावा, तुमचा संसार 100% यशस्वी होईल. ते झाले, ते दोघं आरामात नांदले आहेत. किंवा अशी काहीतरी छोटी छोटी कारणं असतात, इतकी छोटी कारणं असतात. पहिलं चॅनल सुरू केलं, मला टेक्निकल सपोर्ट अर्थात जळगावमध्ये फारसा मिळू शकला नाही. 1.5 लाख सबस्क्रायबर झालेलं असताना छोट्याशा टेक्निकल चुकीमुळे चॅनल बंद पडलं, पुन्हा एकने सुरू केलं, आता पुन्हा चॅनल चालत आहे. 20 लाखाच्या आसपास सबस्क्रायबर आहे. हिंदी चॅनल आपण सुरू केलं, हिंदी चॅनललाही 1,40,000 सबस्क्रायबर आहे. दोन्ही चॅनलचा उद्देश एकच की प्रत्येक घरातले शास्त्र पोहोचावं. शास्त्राचे आता आजच्या तारखेला जर आपण विचार केलं तर विविध 30 शाखा आहेत. म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्र सगळ्या शास्त्राची जननी मानल्या जाते. त्याच्यानंतर केपी वास्तू, ॲस्ट्रो वास्तू, वास्तूमध्ये सुद्धा प्रकार आलेले आहेत. म्हणजे ॲस्ट्रो वास्तू ही एक नवीन शाखा आहे. तुमच्या पत्नीमध्ये असतं ते तुमच्या घरात प्रतिबिंबित व्हावं, आणि जे घरात आहे ते पत्नीचे प्रतिबिंबित व्हावं ही एक, आणि त्याचं वारंवार रिपिटेशन झालं. त्याच्यानंतर टॅरो कार्ड, आजच्या काळाची सगळ्यात मोठी गरज न्युमरोलॉजी, किंवा एक खूप मोठी संस्था, एक सामूहिक प्रयत्न आम्ही करत आहोत डेस्टिनी मॅनेजमेंट. म्हणजे आमचं हे म्हणणं आहे की भविष्य बदलता येत नाही, भविष्य घडवता येतं, मॅनेज करता येतं. की तुमच्याकडे जे काही असेल ईश्वराने आपल्याला पृथ्वी तलावर पाठवताना प्रत्येकाला सुख समाधान वाढेल. पैसा हा प्रत्येक जण कमवतो, पैसा कमवण्यासाठीच आपण कार्य करत असतो, परंतु त्याशिवाय तिथं सुख समाधान सॅटिस्फॅक्शन ज्याला भांडं लागत असताना एकोपा कसाठी कावा किंवा किमान घर तुटू कसं नाही याच्यासाठी सुद्धा डेस्टिनी मॅनेज करता येते. त्यासाठी आम्ही खूप प्रयोग केले, खूप प्रयत्न केले आणि त्याच्यात यशाची टक्केवारी पण खूप मोठी आहे. आणि त्याहीपेक्षा ही आमच्यासाठी सुखाची टक्केवारी मोठी आहे, तर ते सुख खूप मोठं असतं. ते आम्हाला म्हणजे आत्ताच परवा या कार्यक्रमाच्या पूर्वी आमच्या सेंटरमध्ये एक मुलाखत घेण्यात आली होती की तुम्हाला सूट किती मिळालं या करिअरमध्ये,
कारण सुपर शॉप हे आपलं खूप मोठं करिअर होतं, ब्रँड मोठा होता, इन्कम मोठी होती, सगळ्यांना माहिती आहे. ते सोडून मी इकडे वळले होते. तर मी माझं असं उत्तर आहे की इथे मला पोटं भर नाही, ट्रक भर समाधान मिळालं. कारण जेव्हा असं एखादं तुटणारं घर वाचतं, आम्ही काहीच केलेलं नसतं. तसं मला आठवतं, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई रामायण घेऊन बसायची, एखाद्या प्रश्नावर रामायण उघडायची आणि डोळे बंद करून ज्या दोह्यावर पोट ठेवायची त्या दोह्याच्या अर्थावरून आमचं आमचं मुलांचं आम्हाला सांगायची की असं असं, किंवा आम्हाला काही शिकवायचं असेल तर आई तसा माध्यम वापरायची, बघ तुला हे सूचना रामायणातून येते ती आम्ही देखील ऐकायचो. कारण की आम्हाला असं वाटायचं की ही सूचना आपल्याला ईश्वराने दिलेली आहे. तर त्याचंच आधुनिक रूपांतरण आपण टॅरो कार्ड म्हणू शकतो. मोबाईल नंबर नंबर प्रत्येक नंबर ग्रहाचं इंडिकेट करत असतं. मग आपल्या पत्रिकेतील शुभ ग्रहांची ताकद वाढवणं, अशुभ ग्रहांना मॅनेज करण्याची ही गोष्ट सुद्धा मोबाईल न्यूमरॉलॉजी बघून बघून किंवा नुसतंच न्यूमरॉलॉजी अंकशाली व्यावसायिक व्यक्ती आज प्रचंड संघर्षाचा सामना करतोय. कोरोना काळात अनेक व्यवसाय मध्ये काय सिच्युएशन झाली तरीही सांगण्याची गरज नाही. मग या सिच्युएशनमध्ये काय होतं, जे बाह्य संकट आहे की येणारच आहे, ते प्रश्न आपल्याला फेस करायचेच आहे. व समजू आपल्याजवळ असं काही माध्यम आहे का की ज्याच्यातून आपण यातून मार्ग काढू शकू, हा एक विचार समोर आला. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.